ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಯಾರುದೇ ಬರಲಿ, ನಾವು ಮಾತ್ರ ಕರ್ಮಾಳ ತಾಲೂಕಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವೆವು. ಅದೇ ರೀತಿ ಅಧಿಕಾರದೊಂದಿಗೆ ನಾವು ಇರುವೆವು. ಈ ರೀತಿಯ ಭೂಮಿಕೆಯನ್ನು ಅಪಕ್ಷ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಸಂಜಯ್ ಮಾಮಾ ಸಿಂಧೆ ಅವರು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಕರ್ಮಾಳ ವಿಧಾನಸಭಾ ಮತದಾರ ಸಂಘಾತೂನ್ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸಂಜಯ್ ಮಾಮಾ ಹೆ ಅಪಕ್ಷ ಮನೂನ್ ವಿಜಯೀ ಝಾಲೆ. ಮಾಮಾ ಆಮದಾರ ಝಾಲ್ಯಾನಂತರ ಸೋಮವಾರಿ ಪ್ರಥಮಚ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷದೇತ ಆಲೆ ಅಸ್ತಾ ತ್ಯಾಂನಿ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಕರ್ಮಚಾರ್ಯಾಂಚಾ ಸತ್ಕಾರ ಸ್ವೀಕಾರೂನ್ ಪತ್ರಕಾರಾಂಶೀ ಸಂವಾದ ಸಾಧಲಾ. ಅಪಕ್ಷ ನಿವಡಣೂಕ ಲಢವಣ್ಯಾಚಿ ಭೂಮಿಕಾ ಸ್ಪಷ್ಟ ಕರತ್ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇಂದ್ರ ಫಡಣವೀಸ್ ಯಾಂನಾ ಆಪಣ ಪಾಠಿಂಬಾ ದಿಲಾ ಅಸಲ್ಯಾಚಾ ಸಾಂಗತ್ ರಾಜ್ಯಾತ್ ಸತ್ತಾ ಕುಣಾಚಿಹಿ ಯೇವೋ ಆಪಣ ತಾಲುಕ್ಯಾಚ್ಯಾ ವಿಕಾಸಾಸಾಠಿ ಸತ್ತೆಸೋಬತ್ ರಹಣ್ಯಾಚಿ ಭೂಮಿಕಾ ತ್ಯಾಂನೀ ಮಾಂಡ್ಲಿ. ದರಮ್ಯಾನ ಮಾಮಾ ಕಾಯ್ ಮ್ಹಣಾಲೆ ತೆ ಪಾಹುಯಾತ್. एक तर राष्ट्रवादीच्या आदरणीय पवार साहेबांनी पाठिंबा त्यांनी निवडणुकीमध्ये दिला होता, त्याबद्दल मी त्यांचा नक्कीच आभारी आहे. पण शेवटी त्या तालुक्यातली परिस्थिती बघितली तर करमाळा तालुका हा विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं अतिशय मागं पडलेला अशा प्रकारचा तालुका आहे. आणि मग त्या तालुक्यातल्या प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर आपण सत्तेत राहावं, कारण जनतेने त्या ठिकाणी मला विकासाच्या मुद्द्यावरती निवडून दिलेलं आहे. आणि मग पवारसाहेबांनीच डिक्लेअर केलेलं होतं की बाबा आम्ही विरोधी पक्षामध्ये बसणार आहोत, सरकार स्थापन करणार नाही. अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या भावना, त्याचबरोबर काही कार्यकर्ते माझ्याबरोबर आलेले होते, मगाशी माझा नाम उल्लेख राहिला, धनंजय साठेंनी मला चांगल्या पद्धतीने इकडं माढा तालुक्यामधून मदत केली, त्यांचाही अशामध्ये सिंहाचा वाटा आहे. मग धनाजीताते असतील, जयवंतराव जगताप असतील, किंवा माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते नेतेमंडळी जे आलेली होती, त्या सगळ्यांची इच्छा होती की बाबा कामं होण्याच्या दृष्टीनं आपण सत्तेबरोबर राहावं. आणि त्या दृष्टीनं मग सत्ता स्थापनेचा दावा भाजप करत असल्यामुळं आपण विशेषतः मी पाठिंबा देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे फडणवीस साहेब मुख्यमंत्री होत असताना माझा पाठिंबा राहील अशा प्रकारचं पत्र मी दिलेलं आहे. आणि विकासाच्या दृष्टीनं जे करमाळा तालुक्यातले मुद्दे आहेत, विशेषतः जिल्ह्याच्या दृष्टीनं आज उजनीचं पाणी दरवर्षी कमी पडत आहे आपल्याला 110% भरून सुद्धा, तर त्या दृष्टीनं त्या पाण्यावरचा ताण कमी करण्यासाठी बॅरेजेसची मागणी गेली 4-5 वर्ष मी त्या ठिकाणी करतो आहे. आणि मग आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केली की बाबा हे सगळे प्रश्न, विशेषतः बॅरेजेसचे प्रश्न सोडवले तर जवळजवळ 35-36 TMC पाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये उपलब्ध होऊ शकतं आणि उजनीचाही ताण कमी होऊ शकतो. ह्या सगळ्या मुद्द्यावरती मग सरकारबरोबर जाण्याचा निर्णय आपण घेतला. नाही, शेवटी मी अपक्ष आलेलो आहे, लोकांनी मला विकासाच्या दृष्टीनं पाठिंबा दिलेला आहे. आणि मी पहिल्यांदाच सांगितलं की सत्तेबरोबर राहण्यासाठी आपण तो पाठिंबा दिलेला आहे. पण आजची परिस्थिती जे दिसते ते भाजपचं आणि सेनेचं सरकार होईल अशा प्रकारची परिस्थिती दिसते.